कानबाई माता गणेश राजा उत्सव आणि खानदेशाचा अतूट संबंध असून अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. वर्षानुवर्षांच्या रूढी व परंपरांना छेद देत हा उत्सव काळानुरूप बदलत चालला आहे. सध्या आधुनिकतेची किनार लाभलेल्या या उत्सवाचे स्वरूप पालटल्याचे दिसत आहे. कानबाई मातेच्या उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला असून घरोघरी कानबाई मातेची स्थापना करण्यात येणार आहे. सोमवारी मातेचे विसर्जन होईल. कानबाई ही खऱ्या अर्थाने खानदेशातील संस्कृतीची ओळख बनली आहे. राजपूत, ब्राह्मण, वाणी, मराठी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाज बांधव श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाईची पूजा करतात. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने नवस्फूर्तीसाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना घरोघरी करताना दिसतात. पूर्वीच्या काळात एका गावात केवळ एक ते दोन ठिकाणी मानाप्रमाणे कानबाईची प्रतिष्ठापना केली जात होती. सर्व समाजाच्या भाऊबंदकीमधील घटक एकत्रित येत होते. आता जातीपातीचे गट, तट, भाऊबंदकीतील वादविवाद, एकत्रित कुटुंब पद्धतीला मिळालेला छेद यामुळे एकाच गावात अनेक घरात कानबाईची स्थापना केल्याचे दिसत आहे. तरीही हा उत्सव पूर्वीप्रमाणेच तितक्याच आनंदाने साजरा केला जातो. खानदेशातलं पारंपरिक दैवत आई कानुबाई, आई कानुबाईची स्थापना श्रावणातल्या पहिल्या रविवारी नागपंचमी नंतर होते. योगायोग असा या वर्षाचा की आज नागपंचमी होऊन पहिल्या रविवारीच आई साहेबांची स्थापना आज माझ्या घरी झालेली आहे. आई साहेबांबद्दल बोलायचं, ही खानदेशातली पारंपरिक दैवत आहे. आणि या पारंपरिक दैवताचं महत्व असं की ही नवसाला पावणारी कानुमाता आहे. जो जसं मुंबईतला चाकरमानी गणपतीला आपल्या घरी जातो, आपल्या परिवारात जातो, तसाच खानदेशातला माणूस जर तो कामासाठी आपल्या नोकरी व्यवसायासाठी बाहेर गेला असेल तर तो आपल्या घरी येतो आणि कानुबाई मातेचा हा उत्सव मनोभावे आणि श्रद्धेने पूर्ण करतो. जी मन दुरावलेली असतात भाऊबंदकीतली, ती या उत्सवात रोट खाण्याच्या निमित्तानं ही दूर होतात. आणि तो हा सण असा पारंपरिक पद्धतीने खानदेशात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात. कानुबाई माता की जय. हे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. कानबाई प्रतिष्ठापनेवेळी पितळी किंवा लाकडी मुखवटा धारण केलेली मूर्ती किंवा श्रीफळाची पूजा अर्चा करून त्यास कानबाई असे संबोधले जाते. हिरवे वस्त्र आणि आभूषणांनी सजवून कानबाईची प्रतिष्ठापना केली जाते. या उत्सवासाठी भाऊबंदकीत सर्व सदस्य एकत्रित येऊन रोट केले जातात. कानबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील लोक व परिसरातील आबालवृद्ध एकत्रित व रात्रभर स्वरचित गाणे म्हणत फुगड्या खेळतात. थट्टा मस्करी करीत जागरण केले जाते व दुसऱ्या दिवशी आईची विसर्जन मिरवणूक निघत असते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.